हॅलो फ्रेंड्स, मी पौर्णिमा. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहे वॉटरमेलन ज्यूस. ज्यूस करण्याकरता मी हाफ वॉटरमेलन घेतलेलं आहे. ते आधी आपण कट करणार आहे. हाफ वॉटरमेलनचे सुद्धा मी अजून हाफ भाग केलेले आहे आणि आता छोटे छोटे पीस करून घेणार आहे आपण. त्याचे एकदम छान लाल असं वॉटरमेलन आहे आणि मुख्य म्हणजे गोड पण आहे. वॉटरमेलनला मी उभे आणि आडवे कट दिलेले आहे. आता पूर्ण सुरी एकसाथ घालून पूर्ण फोडी करून घेऊ आपण. अशा प्रकारे फोडी केल्या तर पटकन कापल्या जातं. बघू शकताय छान छोट्या छोट्या फोडी झाल्या आहे व्यवस्थित. असंच राहिलेला हाफ जे आहे ते पण आपण कट करून घेणार आहे. मार्केटमध्ये भरपूर वॉटरमेलन दिसायला लागले आता आणि उन्हाळ्यामध्ये अगदी वॉटरमेलन सगळ्यांनीच खाल्लं पाहिजे. वॉटरमेलन तसं सगळ्यांनाच आवडतं पण ज्यूस करून पिलं तर अजून छान लागतं. याचे आपण अशा काप करून घेतलेले आहे. बघू शकताय आता या फोडींमधल्या सगळ्या ज्या बिया आहेत त्या आपण काढून घेणार आहे. सगळ्या बिया काढून घेतल्या आहे. आता ज्यूसरमध्ये आपण टाकून त्याचा ज्यूस करणार आहे. सगळ्या फोडी ज्यूसरमध्ये टाकणार आहे आपण. आणि मिक्सरला ज्यूसरचा जर पॉट नसेल तर मिक्सरच्या भांड्यात केलं तरी चालेल. आपण सगळ्या फोडी ज्यूसरमध्ये घेतलेल्या आहे त्यामुळे थोडंसे 8-10 पुदिन्याचे पानं टाकणार आहे आणि चवीनुसार काळं मीठ घातलेलं आहे मी. आपण ज्यूसरमध्ये ज्यूस करून घेतलेला आहे. ज्यूसरमध्ये केल्यामुळे गाळायची गरज नाही, आपोआप त्यातून गाळल्याच जातं. जर मिक्सरच्या भांड्यात करणार असाल तर मात्र गाळून घ्यायचं. आणि जर वॉटरमेलन गोड नसेल तर थोडी अगदी चवीला साखर घालायची. हे वॉटरमेलन भरपूर गोड होतं त्यामुळे मी यात साखर अजिबात घातलेली नाही आहे. आता फक्त थोडंसं लिंबू पिणार आहे. हाफ लिंबू पिळलेला आहे. आता ज्यूस व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. एकसारखा करून घ्यायचा आहे. आपला वॉटरमेलन ज्यूस तयार झालेला आहे. आपण ज्यूस ग्लासमध्ये ओतून घेऊ. मस्त रंग आलेला आहे, बघू शकताय तुम्ही. ज्यूस थंड करण्यासाठी आपण त्यात 2-3 बर्फाचे क्यूब टाकणार आहे आणि वरतून सजावटीसाठी एक पुदिन्याचं पान ठेवणार आहे. आपला वॉटरमेलन ज्यूस तयार आहे. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन जरूर प्रेस करा म्हणजे मी जो पण व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.